ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकंजी नगरपालिका भाजपा मुक्त करायची आहे, मंत्री सतीश पाटील। इचलकंजी शहरातील मागील 5 वर्षात नगरपालिकेत सत्तेत असलेल्यांनी काय कारभार केला हे जनतेला कळालं आहे, त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सत्ता पिपासू भाजपाला खाली खेचून महाविकास आघाडीची सत्ता आणून परिवर्तन घडूया, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला पुन्हा बलशाली बनूया असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतीश पाटील यांनी येथे बोलताना केलं आहे। त्याचबरोबर पुढील महिन्यात इचलकंजी शहर काँग्रेस कमिटी येथे जनता दरबार भरवण्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असं ते म्हणाले। जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे आमदारांची संख्या काय होती, परंतु 19 साली आपण त्या ठिकाणी काय पोहोचलो याची कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे। आणि म्हणून कष्ट केले, जिद्दीने आपण लढलो तर सामान्य माणसं आज देखील काँग्रेसच्या पाठीमागे आहेत हे आपल्याला या ठिकाणी विसरून चालणार। आज एखाद्या गरीबाच्या घरात गेला तर तो म्हणेल पहिला मत कोणाला देणार, तर काँग्रेसला देणार, हे 100% छाती ठोकण्याचे आहे। आता त्यांनी तो मन काँग्रेसला देणार म्हणतो, त्याला आपली जबाबदारी आहे, त्याच्या दारात जाणं, त्याच्या घरात जाणं, त्याच्या अडचणी सोडवणं आणि त्याला अडचणीच्या काळामध्ये मदत करणं ही आपली जबाबदारी प्रामुख्याने त्या ठिकाणी असतात। आणि मग माझी आपल्याला विनंती आहे की एका दिवसात चमत्कार घडणार नाही, 3 वर्ष आहेत अजून, चमत्कार घडवायचा असेल तर आता नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला समोर या ठिकाणी, त्यामध्ये एका विचारानं एकत्रित बसून कशा पद्धतीनं भाजपच्या विरोधात ही निवडणूक एकसंपणे आपल्याला कशी लढवता येईल याची व्यूहरचना आपण सर्वांनी करता अभिप्रेत त्या ठिकाणी आहे। जिथं काँग्रेसची ताकद आहे तिथं काँग्रेस पण आपण लढण्याची भूमिका घेऊया, जिथं आपल्याला अडचण वाटत असेल तिथं आपण सर्व विचारी लोकांच्या बरोबर एकत्रित कशा पद्धतीने येता येईल त्याचा विचार आपण या ठिकाणी करूया। परंतु 100% भाजपच्या हातून ही नगरपालिका कायम घ्यायची ही भूमिका आपल्याला या ठिकाणी आणि त्यासाठी आज बसून तयारीला लागावं लागेल, आज बसून व्यूहरचना करावी या ठिकाणी लागावं लागेल। मी नेहमी सगळ्यांना या ठिकाणी सांगतो की 2019 ला ज्यावेळी विधानसभेला मी उभारायचा नाही निर्णय घेतला त्यावेळी 2021 ला काही रिटायर होणार होतो का? 21 च्या निवडणुकीची तयारी चालूच किती नव्हती मी त्या दिवसापासून, त्या दिवसापासून 21 ला लढवायची आहे आणि ही निवडणूक जिंकायची आहे ही तयारी मी त्या ठिकाणी केली होती। आणि म्हणून जर लक्ष आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला इतिहास चांगला आहे, पाया आपला काँग्रेस पक्षाचा चांगला आहे, परंतु लक्ष जर गाठायचं असेल तर पावलं त्या पद्धतीची टाकणे या ठिकाणी गरजेचं आहे। घरात बसून आता काय मिळेल ते काळ या ठिकाणी गेलेलं आहे, ते काय मिळणार नाही। माझं मी अडचण हे चांगलं आहे, घरात बसून काय मिळत नाही, सकाळ 8 ला रस्त्यावर असतो, रात्री 10 वाजेपर्यंत फिरतोय म्हणून लोक विचारतात, त्याच्या म्हणजे असं तुझ्या घरात बघायचं, त्यामुळे असं काही नाही। आता घरात बसून राजकारण करायचा वेळ गेलेला आहे, आपण रस्त्यावर असलं पाहिजे, चौकात असलं पाहिजे, लोकांशी भेटलं पाहिजे, लोकांचा संपर्क असला पाहिजे, गरगरिबीच्या लोकांच्या अडचणीमध्ये मदतीचा हात देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी। आणि पक्षाची ताकद आहेच, परंतु मी ती पक्षाची ताकद लोकांच्या पर्यंत कशी पोहोचवणार, माझं चिन्ह लोकांच्या घराघरापर्यंत कसं पोहोचवणार याचा विचार आपण प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे। आणि मला वाटत नाही काय अवघड आहे, आता देशाच्या राजकारणात आपण बघितलं तर 20-22% मतं ही लोकसभेला सुद्धा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी पडतो, याचा की वाढवायची असेल तर प्रत्येकाने विचार या ठिकाणी केला पाहिजे, प्रत्येकाने बसलं पाहिजे आणि ताकदीने या निवडणुका या ठिकाणी लढवल्या पाहिजे। मला आठवतंय 2010 साली ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळी जिल्ह्यातल्या काही तालुक्यात मी नाव घेणार नाही, परंतु मंत्री म्हणून संजय तिथे गेलो, मला 5 माणसं काँग्रेसची भेटायची, किती 5 माणसं, मी गाडीत बसल्यावरच म्हणलं की या तालुक्यात परत 3 वर्ष राहणार किमान 1.5 वर्ष माझ्या स्वागत करा। 4 वर्ष लागलो, पहिली निवडणूक तिथं लढवली, सगळ्यांच्या डिपॉझिट जाऊच आहे, एखादी मी डिपॉझिट राहिली नाही, खरं नंतर परत निवडणूक 5 वर्षात लढवली, 3 काँग्रेसचे नगरसेवक आज हजरा चंदगड मध्ये आहेत चिन्ह म्हणून पक्षाचे, हे किती वर्षाला शक्य झालं